मॉडर्निमच्या श्री उमा विद्यालयातील सेवानिवृत्त इंग्रजीचे शिक्षक अरविंद भट सरांनी 23 वर्षानंतर माझ्या विद्यार्थ्यांचा क्लास घेतला आणि नेहमीप्रमाणे सरांनी प्रश्न विचारत विद्यार्थ्यांना पोट धरून हसायला लावलं. निमित्त होतं 1998-99 SSC बॅचच्या गेट टुगेदरचं. श्री उमा विद्यालयाच्या 1998-99 बॅचने गेट टुगेदरचे आयोजन शालेय प्रांगणात केले होते. या गेट टुगेदरला श्री उमा विद्यालय व श्री संगन बसवेश्वर कन्या प्रशालेतील जवळपास 70 विद्यार्थी उपस्थित होते. सुरुवातीला 98-99 बॅचला शिकवणाऱ्या दोन्ही प्रशालेतील आणि गेट टुगेदरला उपस्थित शिक्षकांवर विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केले. त्यानंतर श्रीमंत सौ उमाबाईसाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर सिद्धी सुरवसे या माझ्या विद्यार्थिनीच्या मुलीने कथ्थक सादर केले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता आपली ओळख करून देत व्यक्त केली. त्यानंतर उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. या प्रसंगी संस्थेचे VK पाटील, गोवे सर, पाटोळे सर, व्यवहारी मॅडम, शेळके सर, HP पाटील सर, RS पाटील सर, मोलानी सर, बनसोडे सर, पर्वत सर, पवार सर, खडके सर सह कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे आयोजन दादासो सुरवसे, प्रशांत गिड्डे, चंद्रकांत माने, सुमित बोधे, गणेश शिंदे, उज्ज्वला पाटील, ताई शिंदे, गीता गडेकर यांनी केले. या गेट टुगेदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अशोक ढोबळे, अस्मिता देशपांडे यांनी मानले. त्यानंतर स्नेहभोजन कार्यक्रमात गणेश हागे याने लावणी नृत्य सादर करत उपस्थित माजी विद्यार्थ्यांची मने जिंकली. या गेट टुगेदर प्रसंगी अरविंद भट सर यांनी केलेले भाषण हेडफोन लावून जरूर ऐका आणि आपल्या शालेय जीवनातील प्रसंग आठवा. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बरेच जर मी घरात सांगतो पडून असायचो काय कोण गावात ओळखत नाही काय काय बरेच तर कुठे तरी फिरतो. म्हणजे हे तर सत्यच आहे की मी गायबाना आहे. तुम्ही जरी झाकून ठेवलं तरी माझं स्वतः तुम्हाला माहिती आणि मग आता तर मुलं आपल्याला बोलवून आले आता काय बोलायचं काय आणि ती 2 दिवसापूर्वी पाटील सरांचं 15 दिवसापूर्वी आलं असतं तर काहीतरी तयारी तर केली असती पण आई त्यांनी ओळखलं की असलं नाही पण उशिरात बोलवूया आणि त्यामुळं मग 2 दिवसात आता असल्या म्हणलं काय जाऊया म्हणजे आता जाऊन लेट आलो उशिरा त्यामुळे त्याबद्दल तुझ्या क्षम असतो. आणि आता आपण तिथं बसलोय तिथे लिहिले शिवम परम भूषण आपल्या संस्थेचे कॅरेक्टर इज द क्राऊन ऑफ लाईफ इंग्रजी त्याला नव्हतं. आणि किंवा इफ द वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ द हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, बट इफ द कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. ज्यांना कळालं नाही त्यांना मला त्यांनी मला अर्थ विचारू नये कारण मला त्याचा अर्थ येत नाही. तर आम्ही पण असेच विद्यार्थी तुमचे मतदारांसारखंच आम्ही पण ठीक आहे. त्यामुळे अतिशय खेळून आनंदाने तुम्ही माझा ऐकत आहात. पहिल्यांदा मला शंका होती की माझं भाषण सुरू होतात सगळेजण उठून जातात की काय थोडं थोडं आवडतंय असं दिसतंय आणि त्यामुळं मी सुचेल ते बोलत राहतो. आता तुम्ही लहान आहात तुम्हाला आशीर्वाद द्यायचं म्हटलं तर आशीर्वाद काही मी देणार. तुमच्या कर्तृत्वावर तुम्ही मोठे झालेले आहात आणि एखाद्याच्या आशीर्वादानं दुसऱ्याचं चांगलं होईल ह्याचीही खात्री मला वाटत नाही कारण आम्ही स्वतः आशीर्वादच देत आलो सर्व बॅचला. त्यातले निम्मे नापास होतात नापासाला पण आशीर्वाद घेणंच होता मी नाही आणि त्या लायकीचाही मी नाही दुसऱ्याला आशीर्वाद दिले पण एवढं म्हणेल की तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर मोठं झालेलं असतात त्यामुळं तुम्हाला आशीर्वादाची गरज नाही. फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो क्षमा क्या बुझे जिसको वो सुन खुदा करे.
या म्हणीप्रमाणे तुम्ही सगळं मोठे झालेले आहात, पुढे मोठे होणारच आहे. आम्हाला कुठेच काय नोकरी लागला म्हणून आम्ही गुरुजी झालो. मला खरं सांगू टप्पा असेल, कारण आज मी काय जरी बोललो तरी आपण माझ्यावर काय कारवाई करणार नाही. मला गरज घरच्या सगळे जण म्हणतात आलं रे तसलं.